नमस्कार मित्रांनो मी शंभूराज तुमचं या आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर शेअर मार्केटच्या बेसिक टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन अगदी म्युच्युअल फंड बाकी सर्व गोष्टी इन डीप मध्ये तुम्हाला ते शिकायला मिळतील त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर नवीन आहात तर, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडतोय तर एक लाईकही देऊ शकता तुम्ही तसेच आपले जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा का तर सगळी माहिती मी तुम्हाला मराठीमधून देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो चला करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगेल की ही जी काही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय ती फक्त एक शैक्षणिक आणि एज्युकेशनल पर्पजने दिलेली माहिती आहे याचा कोणताही खरेदी आणि विक्रीचा अर्थ होत नाही किंवा तसा मी तुम्हाला सल्लाही देत नाही मित्रांनो आज आपण पाहणार आहोत थोडक्यातच इन्व्हेस्टमेंट प्लॅन मित्रांनो बरेच दिवस झालं आपले वेबिनार्स असतील किंवा तुमच्याकडूनही बऱ्याच लोकांचे प्रश्न येत होते की आम्हाला एसआयपी बाबत थोडी माहिती द्या मित्रांनो एसआयपी बोलायला गेलं किंवा अगदी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीबद्दल बोलायला गेलं तर जेवढी माहिती देईल एवढी कमीच आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा एका व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती देणार नाही कारण खूप सारी माहिती आहे त्यामुळे आपण ही सगळी माहिती टप्प्याटप्प्याने घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही अगदी व्यवस्थित समजायला मदत होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि येणाऱ्या भागामध्येही याच्या आपण पुढच्या गोष्टी डीपमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आजच्या भागामध्ये आपण सर्वप्रथम पाहू या एसआयपी बाबत माहिती मित्रांनो पीलाच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असंही बोललं जातं किंवा कोणत्याला सीप ही बोलतं आता मित्रांनो ही कशासाठी असते आणि मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं असेल की प्रत्येकाने छोटी मोठी एस आय पी करणं गरजेचं आहे प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट जरी स्टॉक मार्केटमध्ये असली तरी तुम्ही एक एस आय पीपर्न करून करून ठेवा आता हे का करायची कशी करायची कोणत्या पी निवडायच्या याचे फायदे कायत आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींची सगळी उत्तरं इथे मी देण्याचा आपल्याला प्रयत्न करेल आता मित्रांनो नॉर्मली नौ, नौ, इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला गेलं तर आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असतो परंतु बऱ्याच वेळेला आपण नियोजन करून ही तेवढी इन्व्हेस्टमेंट होत नसते कारण प्रत्येकाचेच खर्च असतात काही ईएमआय असतात किंवा आणखीन गोष्टी अचानक उद्भवतात त्यामुळे आता मित्रांनो जर आपण एक एस आय पी सुरू केली तर आपल्याला एक शिस्तबद्धपणा राहतो की ज्याच्यामुळे आपण एक लाँग टर्ममध्ये चांगला गेन मिळवू शकतो आता मित्रांनो जसं तुम्ही ऐकलं असेल की कोणतंही लोन आपण घेतलं गाडीसाठी घेतलं असेल घरासाठी घेतलं असेल तर आपण जे पण लोन घेतो ते एकदम आपल्याला फेडावं लागतं का तर नाही तर त्याच्यासाठी आपण ई एम आय पेड करत असतो म्हणजे दर महिन्याला छोटी 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 अमाऊंट देत असतो जेणेकरून आपण ती पूर्ण घेतलेली लोनची अमाऊंट टप्प्याटप्प्यामध्ये पुन्हा बँकेला देतो साहजिकच याच्यामध्ये आपल्याला थोडं व्याज

येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगलं याच्यामधून रिटर्न्स मिळू शकतात ते कसे आहे काय हे आपण आता पुढे बघूया नॉर्मली मित्रांनो बघायला गेलं तर एस आय पी आपण दोन प्रकारे करू शकतो एक असते म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी आणि दुसरे असते इक्विटी एस आय पी आता इक्विटी म्हणजे काय की जसं की तुम्हाला एखादा शेअर्स घ्यायचा जसं मी बऱ्याच वेळेला सांगतो की काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स असतात ब्ल्यूचिप असतील त्याच्यानंतर लार्ज कॅपमधल्या काही कंपन्या असतील की ज्या आपण लॉंग टर्मसाठी घेऊ शकतो ओके आता ह्या जर कंपन्यांचे मला शेअर्स घ्यायचेत परंतु एक फिक्स डेट आपण ठेवून दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो ह्याला बोलतात स्टॉक एस आय पी आता याच्या उलट बरोबर असतो म्युच्युअल फंडामधली एस आय पी याच्यामध्येही आपण दर महिन्यामध्ये काही म्युच्युअल फंड्स असतात आता म्युच्युअल फंडांच्या विविध योजना असतात बरोबर आता त्या कोणत्या निवडाच्या ह्या तुमच्या रिस्कनुसार तुमच्या एजनुसार ठरवाव्या लागतात हे तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड ॲडवायझर असेल त्याच्याशी सध्या मसलत करू शकता किंवा येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील बरोबर तर लक्षात ठेवा तुम्हाला दोन प्रकारे एस आय पी करता येते स्टॉक्समध्येही करता येते प्लस तुमच्या म्युच्युअल फंडांच्या योजनामध्येही करता येते आणि महत्त्वाची माहिती गोष्ट माहिती आहे तुम्हाला की ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे अगदी कमीत कमी पाचशे रुपयापासून आपल्याला सुरुवात करता येते ती खूप चांगली गोष्ट आहे कारण आपण बघतो आपल्या मुलांना दर महिन्याला आपण नाही म्हणलं तरी हजार दोन कमी तर हजार कमीत कमी पॉकेट मनी देतो जर मुलं आपली मोठी असतील तर आणि हजार पाचशे रुपये तर आपले कुठेही इन्व्हेस्ट होत असतात यापेक्षा तीच त्या मुलांच्या नावाने तुम्ही जर एसआयपी करताय तर त्यांनाही एक उत्तम सवय लागेल आणि लॉंग रनमध्ये त्यांना खूप चांगला पैसा कमवता येईल आता मित्रांनो पीच्या नंतर पुढची गोष्ट असते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण करतात त्याला बोलतात लमसम इन्व्हेस्टमेंट किंवा एसआयपी आता लमसम म्हणजे काय की बऱ्याच जणांना अचानक कुठून तरी जमिनीच्या व्यवहारामधून असतील घरामधून जॉब रिटायर झाल्यानंतर किंवा आणखी कोणत्याही मार्गावर काही तुमच्याकडून पैसा आलेला असेल तो जर तुम्हाला करायचा असेल इन्व्हेस्ट असेल तर तुम्ही तो वन टाईम इन्व्हेस्टमेंट करता याला लमसम अमाऊंट असं बोललं जातं परंतु याचा एक तोटा असा असतो की तुम्हाला ज्या दिवशी खरेदी केली त्या दिवसाचा त्याचा एन एव्ही मिळतो किंवा त्या दिवसाचा जो म्युच्युअल फंडाचा रेट असेल तो तुम्हाला मिळतो परंतु जर समजा तिथून त्या योजनेने थोडे काही मार्केट पडलं वगैरे कमी रिटर्न्स आले तर तो त्या काळापुरता थोडा लॉस दाखवू शकतो लॉग रनमध्ये काही प्रॉब्लेम नसतो परंतु एसआयपीचा फायदा काय की दर महिन्याला आपण छोटी छोटी अमाऊंट टाकणार आहे याच्यामुळे आपलं ॲव्हरेज बाईंग होत असतं म्हणजे वरच्या लेवललाही आपल्याला एसआयपी मध्ये फायदा होणार आहे मार्केट पडलं म्युच्युअल फंडाची योजना खाली आल्या एन एव्ही खाली आला तरी आपल्याला याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये ओके ओके लक्षात ठेवा आता समजले लमसम काय असतं आणि एसआयपी काय असतं आता समजा तुम्ही एक आय पी चालू केली आणि तुम्हाला असं वाटलं की बाबा आय पी आता मी तीन चार वर्षापासून करतोय आणि समजा मार्केट बऱ्यापैकी आता पडलेलं आहे आणि तुमच्याकडे छोटी मोठी अमाऊंट आहे तर तुम्ही त्या वेळेला लमसम अमाऊंटही ऍड करू शकता त्याच फंडाच्या योजनेमध्ये म्हणजे काय तर तुम्हाला एक चांगलं ॲव्हरेज कॉस्टिंग करायला ही ते मदत होत असते ओके आता याच्या थोडं पुढच्या मुद्द्यामध्ये येतो एसआयपीचे काय फायदे काय एसआयपी का केली पाहिजे हे तुम्हाला मी ते थोडक्यात मध्ये सांगायचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा जगात जशी सात आहेत आठवा आच्छ काय माहितीये तुम्हाला पावर ऑफ कंपाऊंडिंग लक्षात ठेवा जगातलं एक आटो आश्चर्य मानलं जातं जेणेकरून तुम्ही वॉरन बफेट चार्ली मंगर वगैरे बाकीचे लोक बरेच गो लोक बघितले असतील ते श्रीमंत कशामुळे झाले तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे आपण जो पण काही पैसा इन्व्हेस्ट करतो त्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेटमुळे तुम्ही आजची इन्व्हेस्टमेंट छोटी असली तरी पुढील काही वर्षामध्ये अगदी एका मोठ्या वटवृक्षामध्ये होते चेंज होतो त्या पैशाचा म्हणजे का होतं तर एक पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असते म्हणून एसआय बीमध्ये जी पण काय आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा त्याला फायदा होतो आणि जेणेकरून लॉंग रनमध्ये ती अमाऊंट आणखीन वाढत राहते उत्तरोत्तर ओके त्याच्यानंतरनं रुपीची कॉस्ट ॲव्हरेज व्हायला इथे मदत होत असते लक्षात ठेवा आपण काय होत असतं की समजा येने एखाद्या फंडाचा असेल समजा पन्नास रुपये आपण घेतला त्यावेळी समजा त्याच्यानंतर तो फंड अगदी ऐंशी नव्वद रुपयापर्यंत गेला येणे दर महिन्यानं आपण इन रेग्युलरली इन्व्हेस्ट करतोय असं समजा की मार्केट क्रॅश झालं मार्केट पडला आणि त्या फंडाचा एनएी आला अगदी वीस तीस रुपयापर्यंत जसं दोन हजार वीसमध्ये मध्ये पडलं होतं तरीही तुमची एसआय पी चालू असेल तर तुम्हाला खालच्या लेवललाही त्या युनिट्स मिळणार आहेत जेणेकरून एक चांगल्या रुपी कॉस्ट ॲव्हरेज तुमची ते व्हायला मदत होणार आहे पहिली गोष्ट काय फ्लेक्झिबिलिटी पण आहे याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी काय जेणेकरून तुम्हाला खूप सारे पर्याय आहेत तुम्ही कोणत्याही पर्यायामध्ये कोणत्याही अमाऊंटचे इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करू शकता ओके आणि ती अमाऊंट तुम्हाला कमीही करता येते आणि वाढवताही येते येणाऱ्या काळामध्ये प्लस महत्वाची गोष्ट काय डिसिप्लिन लागतो लक्षात लग, ठेवा लॉक स्टॉक मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा आहे जसं पेशन्स महत्त्वाचे आहेत नॉलेज महत्वाचं आहे त्याचप्रमाणे डिसिप्लिनही महत्त्वाचं आहे कारण जर डिसिप्लिन नसेल तर पैसा इन्व्हेस्ट होणार नाही ना त्यामुळे लक्षात ठेवा एक डिसिप्लिनने आपण छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करत असतो त्यामुळे तुमची जी काही टोटल इन्वेस्टमेंट आहे त्याची एक नॉर्मली कमीत कमी वीस टक्के तुमचं पीमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये असणं गरजेचं असतं ही गोष्ट लक्षात ठेवा ओके त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं डिसिप्लिन होईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुमचं फ्युचर प्लॅनिंग इथे करता येईल एसआयपीच्या नुसार आता मित्रांनो पीमध्ये विविध फंड्स असतात विविध योजना असतात जसं की लार्ज कॅप असतील ब्ल्यूचिप योजना असतील फ्लेक्झी कॅप मिड कॅप ना फोकस फंड्स असतील काही सेक्टरल फंड्स असतील विविध अंगी असतात ओके मी तुम्हाला असं सांगेल की तुमची रिक्वायरमेंट बघा तुम्ही रिस्क किती घेऊ शकता ओके त्यानुसार तुमचे फंड निवडा नॉर्मली विविध अंगी म्हणजे लार्ज कॅपमध्ये पण थोडा एखादी आय पी चालू ठेवा फ्लेक्झी कॅपमध्ये ठेवा स्मॉल कॅपमध्ये पण ठेवा तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करायचं असेल त्याच्यासाठी फंड्स असतात त्याच्यामध्येही करा म्हणजे मी असं सांगेन की एस आय पी करतानाही अगदी पाचशे पाशेने करा जशी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे जशी तुमची इन्कम आहे त्याप्रमाणे करा तुमची इन्कम जर चांगली असेल तर तुम्ही अगदी हजार दोन हजार पाच हजार दहा हजाराचे एस आय पी करू शकता तुमचे रिटर्न ही नक्कीच त्याप्रमाणे वाढत राहतील ओके आता हे झालं तुमच्या गोष्टी की कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचे कोणते फंड निवडायचे ओके आता याच्यानंतरनं लक्षात ठेवा जसे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करा एक एस आय पी करायची म्हणजे काय दर महिन्याला भरायची आहेत का लमसम करायचे जर तुमच्याकडे अमाऊंट असेल तर आता लमसम कधी करावी जर नॉर्मली मार्केट्स खाली पडलेले असतील बऱ्यापैकी त्या कंडिशन्समध्ये आपण थोडीफार अमाऊंट लमसम मार्गे आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो ओके आता मित्रांनो थोडे काही महत्वाचे पॉईंट आपण इथे पाहू लक्षात ठेवा एस आय पी बाबत तुम्हाला गोष्टी कळल्या आता एसआयपी बाबत बरेच मनात प्रश्न असतात त्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो ओके आता मित्रांनो एक लक्षात ठेवा एसआयपी निवडताना तुम्हाला दोन गोष्टींचा विचार करायचा आहे कोणताही प्लॅन निवडताना त्याचा एक्सपेन्स रेशो पहा ओके म्युच्युअल फंडाची जी आपण योजना निवडतो याच्यामध्ये असतो एक्सपेन्स रेशो म्हणजे काय ते जे फंड हाऊस आहे तो जो फंड मॅनेज केला जातो त्याच्यासाठी काही ना काही खर्च येणारे एम्प्लॉईज असतील बाकीच्या गोष्टी असतील तर हा खर्च आपल्याकडूनच वसूल केला जातो तो असतो एक्सपेन्स रेशो म्हणजे प्रत्येक फंडाचा एक्सपेन्स रेशो बघा जर जेवढा जास्त एक्सपेन्स रेशो तेवढा तुमचा जो पैसा आहे त्या फंडामध्ये इन्व्हेस्ट केल्यापैकी के तेवढे अमाऊंट जाणार जसं की एखाद्या फंडाचा एक्सपेन्स रेशो वन पॉईंट फाय असेल टू असेल तर तेवढे अमाऊंट त्या इन्व्हेस्टमेंटच्या तुमची एक्सपेन्स रेशोमध्ये डिडक्ट केले जाते ओके okay, ही झाली पहिली गोष्ट आता म्युच्युअल फंडाची योजना निवडताना दोन प्रकारे निवडता येते आपल्याला आय पी करताना एक असतो डायरेक्ट मार्क एक असतो रेग्युलर मार्क रेग्युलर म्हणजे काय पारंपरिक जसं की तुम्ही एखाद्या बँकेकडे जाता किंवा एखादा ॲडवायझर असेल त्याच्याकडे जाता तो काय करेल की ती इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला डायरेक्शन देईल आणि त्याच्यामार्फत ती म्हणजे जी काय ब्रोक हाऊस असेल जसं काही बँका असतात बँकांमध्ये आपण जातो ते बँक काय झालं एक रेग्युलर प्लॅन तुम्हाला देतील रेग्युलर प्लॅनमध्ये एक्सपेन्स रेशो नॉर्मली जादा राहतो डायरेक्ट प्लॅन काय तर आपण आणि म्युच्युअल फंडाची योजना डायरेक्ट आपला पैसा म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये जातो जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आप स्टॉक्स झिरो दा हे डायरेक्ट प्लॅन आपल्याला निवडता येतात बाकीचे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जर तुमच्याकडे ते डिमॅट अकाउंट नसेल डायरेक्ट प्लॅन निवडण्यासाठी तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची डिटेलमध्ये लिंक दिलेली आहे ओके त्याच्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट फंड निवडू शकता ओके okay? आता डायरेक्ट निवडायचा फायदा काय होतो की याच्यामध्ये आपल्याला थोडा एक्सपेन्स रेशो कमी लागतो जेणेकरून ती अमाऊंट जरी एक दोन टक्के असली तरी लॉंग रनमध्ये खूप महत्वाची असते कारण का दर महिन्याला तेवढी अमाऊंट तुमची त्या फंडामधून अप्रॉक्सली कट होत असते म्हणून लक्षात ठेवा फंड निवडताना डायरेक्ट आणि रेग्युलर याच्यापैकी डायरेक्टला प्राधान्य द्या असं मी तुम्हाला सांगेल कारण का तो तुमचा एक्सपेन्स रेशो इनडायरेक्टली कमी करणार आहे ओके परंतु त्याच्या आधी थोडी माहितीही घ्या जर तुम्ही नवीनच असाल तर थोडा एखादा ऍडवायझरची सल्ला घेऊन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके आता महत्वाचा मुद्दा येतो एज लक्षात ठेवा जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही याला सुरुवात करणार आहे तेवढ्या लवकर तुम्ही श्रीमंत होणार आहे चांगला पैसा निवडणार आहे याच्यामध्ये ओके मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं एज कमीत कमी अठरा असणं गरजेचं आहे अठराच्या वर असेल तर तुम्ही तुमच्या नावाने तुमच्या मुलांच्या नावाने एक वेगळं डिमॅट अकाउंट किंवा एक वेगळं अकाउंट एसआयपीचं ओपन करून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे याला डिमॅटची आवश्यकता असतेच असं नाही डिमॅट जरी नसलं तरी एसआयपी आपल्याला सुरू करता येते लक्षात ठेवा आता तुमचं मूल जर अठरा वर्षाच्या खाली असेल तर आपण एक पॅरेंट्स किंवा एक गार्डियन म्हणूनही त्यांच्या नावाने आय पी करू शकता हा एक महत्वाचा आणि चांगला मुद्दा याच्यामध्ये आहे महत्वाचा पुढचा त्याचा मुद्दा काय सेट गोल फॉर एस आय पी लक्षात ठेवा तुमचं काही ना काहीतरी एक गोल पाहिजे की बाबा माझ्या मुलांचं शिक्षण आता मुलगा जर समजा तुमचा एक वर्षाचा पाच वर्षाचा असेल किंवा जे काही एज असेल त्याला वयाच्या वीस बावीस या वर्षी एक मला चांगल्या स्कूलला चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटला त्याला जर एक चांगलं शिक्षण द्यायचं तर तुम्हाला तेवढा पैसाही पाहिजे तर ते गोल डिसाईड करा आणि तेवढे वर्ष पैसे भरत राहा तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी एक प्लॅन करायचा आहे की बाबा इथून येणाऱ्या वीस वर्षानंतरनं पंधरा वर्षानंतरनं सहाजी काही लग्नाचा खर्चही खूप सारा वाढलेला असेल मग आजपासूनच जर तुम्ही अगदी हजार पाचशेची एसआय बी सुरू केली मुलीच्या नावाने तर तिच्या लग्नामध्ये तुम्हाला जास्त वेगळी काय ओढतान करायचा गरज पडणार नाही किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं अरे बाबा रिटायरमेंट झालं काय करायचं ओके तर त्याच्यासाठी आजपासून एक निवडा चांगली एस आणि पुढचे वीस पंचवीस वर्ष जे काही आहेत तोपर्यंत एक सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करत राहा नक्कीच मित्रांनो ट्रिमेंडस रिटर्न्स मिळतात हे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजायला मदत होईल लक्षात ठेवा एस आय पीचा बेस्ट टाईम कुठला असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मित्रांनो एव्हरी टाईम इज बेस्ट टाईम एस आय पीला योग्य वेळ असा कुठलाही नाही एस आय पी कधीही चालू करू शकता का तर आपण ह्याला दर महिन्याला भरत असतो त्यामुळे एक लक्षात ठेवा तुम्हाला वेळ गेलेली नाही अजूनही जर तुम्ही लेट असाल तर आज पहिले कस आय बी चालू करून घ्या कारण ह्याचा तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये खूप सारा फायदा होत राहणार आहे भरपूर असे फंड आहेत की ॲव्हरेजली चौदा पंधरा टक्क्यापेक्षाही चांगले रिटर्न्स देतात लक्ष ठेवा इयरली असे फंड्स निवडा त्यांचे परफॉर्मन्स निवडा आणि सुरुवात करून द्या एक चांगला पैसा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मार्केटमधून निवडू शकता ओके याच्या पुढचा मुद्दा येतो अमाऊंट पैसा किती इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे लक्षात ठेवा हे सगळ्यात छान आहे एस आय पीचं अगदी कमीत कमी पाचशे रुपयापासून आपल्याला याच्यामध्ये एस आय पी करता येते लक्षात ठेवा पाचशे रुपये आजकाल नॉर्मली कुठे तुम्ही कॉमन जेवला जरी महिन्यातून एक वेळी तरी हजार दीड हजार रुपये आपलं बिल येतं लक्षात ठेवा त्यामुळे पाचशे रुपये काय मोठी गोष्ट नाही आजच्या काळासाठी त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही अगदी नवीन नवीन जॉब लागलाय वगैरे तर पहिलं काम करा एक एस आय पी सुरू करून घ्या इथे पैशाची रिक्वायरमेंट जास्त नसते कमी पैशामध्येही तुम्ही सुरुवात करू शकता ओके okay? त्याच्यानंतर ना महत्वाचा मुद्दा येतो टॅक्स बेनिफिट आहे का तर मित्रांनो नक्कीच आहे इक्विटी लिंक्स सेव्हिंग स्कीम ईएलएसएस से योजना असतात त्या निवडा तुम्ही जेणेकरून तुम्हाला टॅक्समध्येही कन्झम्शन मिळतं लक्षात ठेवा टॅक्सचा पण आपल्याला इथे फायदा करून घेता येतो त्यामुळे स्कीम निवडा तिथे तुम्हाला तुमचं टॅक्स रेशनुसार इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही टॅक्समधूनही त्याचा सूट घेऊ शकता ओके ही सारखी महत्वाची गोष्ट झाली याच्यामध्ये याच्यानंतरनं तुमचं एक इन्व्हेस्टमेंट टार्गेट ठरवता येतं आता हे काय मित्रांनो इन्व्हेस्टमेंट टार्गेट म्हणजे काय तर जर समजा असं एक आपण प्लॅन करू शकतो की जर समजा तुमचं आजचं एज आहे वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष आणि बाबा मला एक एक कोटी रुपये अमुक अमुक दहा वर्षात बारा वर्षात कमवायचे आहेत मग त्यासाठी तुम्ही एक कोटीचं गोल ठेवा म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये जावा आणि त्या एक कोटीसाठी आजपासून तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे तिथे इनडायरेक्टली दाखवतं एक अंदाजे रिटर्न आपण तिथे टाकू शकतो आता रिटर्न टाकताना अगदी वीस पंचवीस टक्के सिलेक्ट करू नका मी सांगेल ॲज अन ॲव्हरेज निपटी पंधरा टक्क्याने रिटर्न देते तर मी सांगेल नॉर्मली एक पंधरा ते सोळा टक्क्याचा अंदाज धरून तुम्ही तिथे टाकली तर तुम्हाला तुमचं टार्गेट एक कोटीचं घाटायचं टप्प्याटप्प्याने तर त्याच्यासाठी किती अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागेल हेही तुम्हाला गोल सेट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट टार्गेट सेट करण्यासाठी फायदेशीर होणार आहे ओके okay. आता मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे तो रिस्क बरोबर आहे साहजिक आहे कुठलीही गोष्ट करताना रिस्कचाही विचार केला पाहिजे तर मी सांगेल तुम्हाला की जशी योजना त्याप्रमाणे रिस्क म्हणजे काही योजना हाय रिस्कमध्ये पण येतात काही योजना लो रिस्कमध्ये येतात जसं बघितलं आपण डेप्स बॉन्ड्स याच्यामध्येही काही फंड्स असतात ते इन्व्हेस्टमेंट करत असतात साहजिकच आहे याच्यामध्ये लो रिस्क राहते रिटर्न्स पण लो राहतात जर तुमचं एज कमी असेल तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता एज जर तुमचं चाळीस पन्नास साठच्या आसपास असेल तर तुम्ही लो रिस्क वाले फंड्स निवडू शकता एस आय पी निवडू शकता का कारण ती खूप महत्वाची गोष्ट असते कारण ज्याप्रमाणे तुम्ही रिस्क घेणार आहे त्याप्रमाणे तुमचे रिटर्न्स पण मिळणार आहेत आणि जर तुम्ही अगदी पाच दहा वर्षाचा विचार करताय तर मी सांगेल की म्युच्युअल फंडाच्या ज्या एस आय पीज आहेत स्टॉक एस आय पीज आहेत अगदी टेन्शन फ्री काम आहे याच्यामध्ये ओके एवढी रिस्क राहत नाही याचा विचार केला तर पाच दहा वर्षाचा विचार केला तर ओके आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला बऱ्याच वेळेला पडतो की अरे बाबा जर समजा माझ्याकडे कधी पैसे नसतील तर मी थांबवू शकतो हो का आय पी पॉज करता येते का येते मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे म्युच्युअल फंडाच्या जे एस आय पीच्या योजना असतात याच्यामध्ये आपल्याला जर समजा आपल्याला हॉलिडे पिरियड पाहिजे असेल आपल्याला वाटत असेल की बाबा थोडे दिवस मला थांबायचे माझ्याकडे काही कारणाने पैसे नाहीत पैशाची तंगी आहे माझ्याकडे तर तुम्ही फंड हाऊसला एक मेल टाकून एक मेसेज टाकून तो फंड काही दिवसासाठी पॉज करू शकता म्हणजे तुम्हाला तेवढे दिवस पैसे पेड करावे लागणार नाहीत ई एम आय जर आपण एखाद्या बँकेचं लोन घेतलं तर ते पॉज करता येत नाही इतके इझिली परंतु इथे चांगला फंड आहे की आपल्याला थोडे दिवस पॉज करता येतं आपण ते जरी मिस झालं चुकून तरी काही प्रॉब्लेम नाहीयेत एवढा ओके अशा करता तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी याच्यामधून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे मी म्युच्युअल फंडामधून करोडपती बनवू शकतो का एक नॉर्मल प्रश्न आहे ओके पडला पाहिजे शेवटचा प्रश्न आहे याचं उत्तर मी पुढच्या भागामध्ये इन डीपमध्ये देणार आहे म्हणजे काय तर म्युच्युअल फंडाची योजना निवडून मी एक कोटी दोन कोटी जे काही तुमचं टार्गेट आहे ते कसं अचीव करू शकतो किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किती वर्षाचा काळ ठेवला पाहिजे हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ह्या व्हिडिओमध्ये अगदी आपण एस आय पी त्याचे लमसम अमाऊंट त्याचे भाग त्याचे काही छोट्या मोठ्या क्वेरीज या सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न केला मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मलाही समजेल तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडत आहेत आणि तुम्ही एस आय पी सुरू केली असेल तर येसमध्ये टाईप करा आणि जर तुम्ही नसेल केली तर नोटमध्ये टाईप नो टाईप करा आणि सांगा की आणि मी लवकरच एस आय पी सुरू करेन जेणेकरून तुमची एक चांगली जर्नी एक चांगलं प्लॅन चांगले नियोजन सुरू करू शकता तसेच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपले काही वर्कशॉप्स आहेत आणि ऑनलाईन क्लासेस आहेत हेही जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑनलाईन कोर्स असे आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार करून ह्या गोष्टी शिकू शकता याच्यामध्ये इन डीपमध्ये टेक्निकल अनालिसिस मला तुम्हाला शिकवलं जाईल आणि याच्यानंतरनं कार्यशाळा पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर ओके आणि औरंगाबाद ह्या सगळ्या सिटींमध्ये मी येतो आहे स्क्रीनवर याच्या मी तुम्हाला तारखा दाखवलेल्या आहेत ह्या डेट्स तुमच्या निवडा आणि लवकरात लवकर जॉईन करायचा प्रयत्न करा जर तुम्ही इच्छुक असाल तर आणि आशा करतो ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका थांबूया इथे पुन्हा भेटूया पुढच्या वीकमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद